नमस्कार, मी आरती औटी। एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सीबीएसई परीक्षेला 75% हजेरी बंधनकारक, अन्यथा परीक्षेला बसता येणार नसल्याचा इशारा। 10वी आणि 12वी परीक्षा 1.5 महिन्यांवर आली असतानाच अचानक केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने एक नोटीस जारी केलेली आहे। या नोटीशीनुसार यावर्षी 1 जानेवारी 2020 मधील 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शाळांना द्यायला लागणार आहे, ज्यामध्ये सीबीएसई शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती 75% कमी आहे अशा विद्यार्थ्यांना परीक्षेत बसण्याची परवानगी देऊ नये असे आदेश शाळांना देण्यात आलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। एपीएमसी बाजारात आता काश्मीर मधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली। एपीएमसी बाजारात यंदाच्या हंगामात जम्मू काश्मीर मधील सफरचंदाला अधिक मागणी असूनही 2 दिवसांपासून आवक घटलेली आहे। सध्या जम्मू काश्मीरात बर्फवृष्टी होत असल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे। एपीएमसी बाजारात सिमला सफरचंदाचा हंगाम संपताच काश्मीरी भागातील सफरचंदाचा हंगाम सुरू होतो। काश्मीरी सफरचंदाला ग्राहकांची पसंती असते। सध्या काश्मीरात बर्फवृष्टी सुरू असल्याने आवक कमी झालेली आहे। बर्फामुळे काश्मीर मधील रस्ते बंद आहेत, त्यामुळे शेतमालाने भरलेली वाहने अडकली आहेत। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। प्लास्टिकची मोहीम क्षीण होताच दुकानदार ग्राहकांकडून सर्रास वापर। प्लास्टिक बंदी लागू केल्याबद्दल मिळालेल्या गुणांमुळे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेत मुंबई महानगरपालिकेची कामगिरी उंचावली आहे। मात्र महानगरपालिकेची ही प्लास्टिक बंदी अनेक बाबतीत केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे। दादर, भायखेळा, बोरिवली, गोवंडी, मानकूर येथील मंड्यांमध्ये केलेल्या पाहणीत प्लास्टिक पिशव्यांची बिनधास्त देवाणघेवाण सुरू असल्याचे दिसून येते। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। आता टीव्ही मनोरंजन झाले अधिक स्वस्त। ट्रायच्या नव्या नियमांमुळे जुन्या दरात दुप्पट वाहिन्या। गेल्या वर्षी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने डीटीएच आणि केबल धारकांसाठी नवीन दर प्रणाली लागू केली होती, मात्र त्यानंतर टीव्ही पाहण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारीही ग्राहकांनी केल्या होत्या। या तक्रारी विचारात घेत ट्रायने ग्राहक आणि ब्रॉडकास्ट दोघांनाही फायदेशीर ठरावे यासाठी पुन्हा एक डीटीएच आणि केबल धारक यांसाठी नवीन नियमावली लागू केली आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। भाडे कपात केल्यानंतर बेस्टच्या तिजोरीत 12 कोटींची नाणी। भाडे कपात केल्यानंतर बेस्टकडे सुट्ट्या पैशांचा ढिगच लागलेला आहे। बेस्टकडे 12 कोटी रुपयांची नाणी जमा झाली आहेत। जमा झालेले सुट्टे पैसे नेण्यासाठी कंत्राट दिलेल्या कंपनीने ती नेण्यास टाळलेली असल्याने बेस्ट उपक्रमासमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। आजच्या बातमीपत्रात इतकेच। नमस्कार।